करिश्मावरच्या जीवावर जगणार लोक. तर ते बोलले दीदी बरं नव्हतं तर आता बरं वाटतंय ना, तर अशी काळजी घेता माझी तर खूप छान वाटतं मला. पाचव्या नंबरच्या शाखेची सुद्धा ओपनिंग आहे 10 भीक मागून शिकलो दोन स्वराज्याच्या बॅग प्रिंट करायला टाकला होता पुन्हा. इंस्टाग्राम बॅन होणार आहे काही दिवसातच. काही पचका झाला फिश अरे बागेश्वर महाराज म्हणतात ना की एक छोटीशी गोष्ट पण मनावरती तुमच्या घाव करून जाऊ शकते, म्हणजे तुम्ही त्याच्यानी प्रेरित होऊ शकता. तर मी एका छोट्या गोष्टीवरनच प्रेरित झालेली आहे आणि आज माझं स्वराज्य आहे. जर मी माझं काही जर झालं ना तर जिम्मेवारी. तर कस काय मंडळी, म्हणजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये. आणि आज मी परत एकदा खूप जास्त लेट झाली आहे. खूप लेट म्हणजे 3 वाजले 3. आज संडे होता मग खूपच असं निवांत सगळं काही आवरलं. ऍक्च्युली अगोदर मी संडेला शूटला जायची पण मी आता असंच शूट करून घेतलं. मध्ये मेसेज आला ना, विसरले मी काय तर बोलायचं. हा तर आता मी म्हणजे अगोदर शॉप नव्हतं घरी होते, तर मग मी संडे टू संडे किंवा असं मध्ये कधीतरी जायचे. पण जसं आता शॉप ओपन केलं आहे ना तर असं काही नाही आहे, मी कधी सुद्धा शूटला जाते. व्हिडिओ नसले की लगेच शूटला जात असते. तर असो मला सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स आल्या आहेत की त्या दिवशी मी खुलताबादला गेली होती ना तर खूप छान व्हिडिओ असा बनवला आहे. तर असेच व्हिडिओ किंवा त्याच्यामध्ये आणखी मी काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपलंच छत्रपती संभाजीनगर मी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे सगळ्यांना. तर आज सध्या तर मी आणि भैयाचे शॉपवरती आणि मी जेवण करून आली घरूनच. मला बरं नव्हतं हे सगळ्यांना माहितीच आहे, कारण की आता जस्ट कस्टमर आला होता ना शॉपवरती, तर सगळे ब्लॉग बघतात सगळे व्हिडिओ बघतात तर त्यामध्ये सगळं होतं. तर ते बोलले दीदी बरं नव्हतं तर आता बरं वाटतंय ना, तर अशी काळजी घेता माझी तर खूप छान वाटतं मला. अजून पण थोडीशी तब्येत खराब आहे माझी, सर्दी झाली होती ना तर टॅबलेट वगैरे घेतल्यात तर थोडीशी बाकी अशी जास्त नाही पण थोडी, म्हणजे ते तुम्हाला व्हॉइसमध्ये चेंज दिसतच असेल माझा. असं मी एकदा बडबड करायला लागली की बंद नाही होत. आणि हो सगळ्यांना म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे की आपल्या 5व्या नंबरच्या शाखेची सुद्धा ओपनिंग आहे 10 तारखेला. तर 10 तारखेला मी वैजापूरला येणार आहे. तर जे कोणी आपली वैजापूरची किंवा आजूबाजूची फॅमिली असेल तर ते नक्कीच मला भेटायला येऊ शकता. 6:30 टायमिंग आहे, 6:30 म्हणता 7:30 होणारच आहे. तर आपली 5व्या नंबरच्या शाखेची पण ओपनिंग आहे तर त्याचा सुद्धा मी ब्लॉग बनवणार आहे. तर ते सुद्धा म्हणजे जे आले नाही ज्यांना भेटणं होणार नाही तर ते ब्लॉग थ्रू बघणारच आहे आपलं 5व्या शाखेची ओपनिंग. सो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा, आणि जे नसतील आपल्या फॅमिलीमध्ये आणखी जॉईन नसून झालं त्यांनी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये शेअर करू शकता लिंक, आणि त्यांना सुद्धा सांगू शकता की सबस्क्राईब करा. जसं मी सांगते हक्काने सबस्क्राईब करा तसं तुम्ही त्यांना पण म्हणू शकता हक्काने आपल्या ताईला सबस्क्राईब करा. तर असो बघू आता दिवसभरामध्ये काय काय करतो. बाय बाय गाईज. याने बघा आपा पण भीक मागून आणि त्याला ना मी स्टोरी टाकत होते, मग त्याला म्हटलं थांब कारण की मला व्लॉग घ्यायचा होता. त्याला म्हटलं थांब थांब खाऊ नको, मग त्याला कळलंच होतं की नाही की व्लॉग घेणार आहे कसं पळतोय बघा कुठून भीक मांग. त्याच्यानंतर ही एक भीक मांगी आहे त्यांनी हातात पकडायला दिलं. मग ते एवढं हुशारलं याच्या हातात दिला, मग याच्या यांना बियाला बी कळलं व्लॉग मध्ये घेणार आहे, याने बी लगेच तिच्या हातात दिला. योस ते भीक मांगी आहे त्याला म्हण बंद केलं म्हणे बंद केलं. कुठून आणला मला काय वाटलं माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन चल ग शेंबडे शेंबड्या शेंबड्या आता ना असं पुसती चल ना बर कर सांग कुठून आणला येतो वकलो दर शेंबडे तूच काय हे बघा हे आता ना असं पुसती शेंबडी.
गाइस मी दोन टाइम सेकंड शिकलो दोनदा लुडो मला बांधलं अरे लागण अरे लागण 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 माझा माझा हे चला रे चला आता परत दोन हरलो का तू हरला जिंकला ना बावलट फर्स्ट नाही पहिले विनर मी गाईज तुम्हाला माहिती माझी गोटी मरून मी बाहेर काढून आतमध्ये होते तरी सुद्धा मी जिंकली बूम करिश्मा बरे चला आता त्या आंघोळीला घेऊ आंघोळी सोबत हे गाईज तर लुडो वगैरे खेळल्याच्या नंतर कालपासून नाही का आमच्या बॅग म्हणजे आम्ही ना स्वराज्याच्या बॅग प्रिंट करायला टाकला होता पुण्याला तर त्या कालपासून येऊन पडल्यात याच्यामध्ये काय ते कुठ चाललो आपण डागा नाहीला सनमिंत्रा म्हणते विसरले मी हा ट्रॅव्हल्स सनमिंत्रा ट्रान्सपोर्ट येते तर तिकडे चाललोय मी आणि यश दादा पूर्ण 5 वाजलेत काय माहिती 5 वाजेपर्यंत ते 6 वाजेपर्यंत चालू असतं पण आता पटकन जातो इथेच बोलत बसली तर ते बंद पण होऊन जायचं आणि यश दादाच्या पण जॉबचा वेळ होतो आज पण जॉबला आहे तू संध्याकाळी संडे आज मग कस काय संडेला पण ऑन करताय आता बापरे बाप चलो तर मी तुम्हाला बोलले होते ना की दिव्याने मला एक गिफ्ट दिलंय त्या दिवशी खुलताबादला गेलो होतो तर ते गिफ्ट काय मी तुम्हाला दाखवते इंस्टाग्राम बॅन होणार आहे काही दिवसातच तर हेच ते गिफ्ट आहे आणि तिने मला हे गिफ्ट म्हणजे हे दुसरे देतात ना म्हणून तिने हे गिफ्ट दिलेलं मला लक्ष्मी काय बोलला तू तर नाही दिलं मला भिकाऱ्या कुछ भी म्हणे ते लक्ष्मी असती ते का सो दुसरे देत असता म्हणत नसता मनाने देत असता येडू फिश अरे चल गाईज गाईज पचका झाला माझा खरंच मोठ्यान बोल मोठ्यान पचका झाला खुश कारण की ना संडे मी विसरून गेली की आज संडे आणि संडेला ट्रान्सपोर्ट बंद असत तरी याला विचारती ब्लॉग स्टार्ट असताना तुझा जॉब झाला का मग अरे हा संडे आणि स्टॉल वगैरे बांधून निघायची तयारी मग कळलं की बंद आहे कारण की त्यांचा फोन पण बंद आहे तर आता ते ट्रान्सपोर्ट आपण उद्याच जाऊन आणू तर आता परत राहिलं सोयलो परत लुडो खेळू काय खायचं का हो काय काय बिर्याणी सोडली बिर्याणी नाही म्हणजे नॉन व्हेज सोडली नूडल्स सध्या पोटात भुकली रिलायन्स मॉलला कशाला पण एवढं कशाला बोलायचं पहिले का म्हणले वॉशरूम पण आणायचे चल खायला भी आणायचं आता बाहेर जायचं तर मग काही ना काही लागत खायला निघालो तर निघा मग खायला भी आणायचं काय खायचं नूडल्स नूडल्स नको यार ते पचत नाही जा ते जंक फूड ना पचत नाही आम्हाला पचते सोम्या ए आशिक नूडल्स खायचे आशिक हुदी बनाऊ आशिक तेरे कुछ भी कर जाऊंगा ए आशिक सांग लवकर काय खायचं बोल काय खायचं बोल लवकर मला काहीच नाही खायचं भूकच नाही पोरीमुळे भूक नाही लागेल का तुला तेव्हा दिसेल नाव दिसेल चॅटिंग दिसायली झाक झाक सांग लवकर माझ्या सांग लवकर कोण काय खायचं काहीच नाही खायचं धोका बसला मला तसं सांगायला का जाऊ दे आपणच घेऊन येत आहे काहीतरी होय ओके चलो बाय 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 गाईज मी जिथे जॉब करत होते ना तर माझा हाच नंबर दिलेला होता माझा जो पर्सनल नंबर आहे ना तोच नंबर होता तिकडे तर ते अजून पण मला इन्क्वायरी येत आहेत की तुम्ही म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जॉब करायची तर जे काही कस्टमर होते ना क्लायंट बेस जो होता तो माझा नंबर ॲड होता आणि ते माझ्यासोबत कनेक्टेड होते तर ते आता मला विचारताय हे बनवून पाहिजे ते बनवून पाहिजे कोटेशन पाठवा पण मी इतके हरामी हे ते बंद कर मी इतके हरामी जेव्हा माझी चुकीची वेळ होती जेव्हा मला गरज होती जॉबची तेव्हा त्यांनी मला जॉबवरून काढलेलं तर मी कशाला त्यांना सांगणार की मला इन्क्वायरी येत आहे पटा तेव्हा जॉबहून काढला नंतर धंद्याला लागले बेस्ट
एक छोटी बागेश्वर महाराज म्हणतात ना की एक छोटीशी गोष्ट पण मनावरती तुमच्या घाव करून जाऊ शकते, म्हणजे तुम्ही त्याच्यानी प्रेरित होऊ शकता. तर मी एका छोट्या गोष्टीवरनच प्रेरित झालेली आहे आणि आज माझं स्वराज्य आहे. वाव, येस, टाया टाया वाजवलं पण नाही. चला आता मी हे समोर पाठवते, जाऊ दे, मी एवढी पण नाहीये हे, तर पाठवून देते त्यांना, जाऊ द्या, माझ्यामुळे कोणाला तरी बिझनेस भेटते, माझ्या जीवावर जगते. नाही असं नाही, पण माझ्यामुळे त्यांचं थोडी तरी हेल्प होईल. आजचं टायटल, करिश्मावरच्या जीवावर जगणार लोक, है ना? हा भाई, माझ्या जीवावर जगणार लोक नाही, नाही आता हेच टायटल आहे. चल पिक्चर बनवून आपलं की गाई जाणं व्यवस्थित, गाडी नाही चालवत आहे, असे वाकडी तिकडे चालवतोय. जर मी माझ काही जर झालं ना तर जिम्मेवारी ये इसकी जिम्मेवारी होंगी अगर मेरे को कुछ हुआ तो. काय जिम्मेवारी? पण मला जिम्मेवारी म्हणायची. हळू गाडी चालू, हळू. आम्ही बघा काय काय आणलं, फ्रुट्स आणले आणि हा म्हणतो काळ्या पण घेतला ना नॉनव्हेज समजते, पण ऍक्च्युली फ्रुट्स आणले आणि चवळा फल्ली आणली. 50 ची घ्यायची होती, 100 ची आणली. 30 चीच घ्यायची होती ऍक्च्युली, पण 50 ची आणली. आणि नंतर आणि मला हरळ बूट घ्यायचा होता, या पोट्याने घेऊ नाही दिलं. आहे तिथं आणि त्या तिथे किती कवळा कवळा होता. असो, भाजी पण घ्यायची होती आणि हा त्याच्यानंतर आम्ही मटकी पण घेतली. गाईज बघा, आम्ही 50 रुपयाचं घेणार, पहिले 30 रुपयाच घेणार होतो, मग 50 मग आणलं 100 च. पण भेंडी 100 रुपयाचं पण एवढंच दिसते. इसको खाना था, याने सवय लावली मला ती चकण्याची. आणि कांदा खात नाही चकणाने, मग काय ते चवळा फल्ली, त्याचं नाव कसं आहे ना चवळा फल्ली, असं वाटतं की एखादी हे असेल शेंग बिंग असेल. हे गाईज, तर आपल्या शॉप मध्ये आलाय सतीश दादा, सुमित दादा, डिलीट कर, कट कर. चल दादाच कट कर, कट कर भाऊ येतो माझा, कट कर, कट कर भाऊ ये, कट कर, ए चल रे. बरं, चांगला फ्रेंड आहेस का? बरं भाऊ म्हणल्याने काय जात, चल रे. बरं फ्रेंड आहेस, बेज्जती सहन नाही होते यार, आहे ना, मग बघ ना, व्हाईट बी नाही, ब्लॅक पण नाही, वाईट असेल ना. गाईज, ही पोरगी नाही का मला एक मॅटर सांगते, समाचार सांगते. इकडे तू, इकडे तू, इकडे याय ना माझी, या दोघीने माझं डोकं बंद करून टाकलं, एकीने इकडचं उठवलं आणि एकीने इकडचं. आता थोड्याच वेळात, म्हणजे मी नाही का ते सांगताय मला, तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात, थांबा.